मराठी हॉटस्पॉट। ओ मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का? तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। फार सुंदर प्रकरण आहे। विश्वंभरबुवाच्या परंपरेमध्ये त्यांना एक मुलगा होता ना, त्याची पत्नी होती विठाबाई, तिला विठोबा झाला। विठोबाला एक बाळ झालं पदाजी, पदाजीला शंकर, शंकरला कान्हया, कान्हयाला बोलोबा, बोलोबा कनकाईचं लग्न झालं आणि त्यांना तीन मुलं झाली। मोठे सावजी नंबर दोनचे, आमचे टोनगाववाले आलेत ना, त्यांच्याकडला जो सप्ताह सुरू होतो ना ज्या दिवशी माघ शुद्ध पंचमीला, त्या दिवशी महाराजांची जयंती आहे, तुकोबाराय जन्माला येतात दादा त्या दिवशी। वसंत ऋतूमध्ये आणि ज्या वेळेला ते तुकोबाराय जन्माला आले, ऐका लक्ष देऊ, आणि असं म्हणतात बरं का, असं म्हणतात वारीला जायचे ना सगळे परंपरेतले, यांच्या घरातली लोक, यांच्या परंपरेतली लोक घरातली जायचे ना, लक्ष द्या, सगळी जण जायची वारीला। बाबा बोलोबा जायचे ना, बोलोबा विठुराय असे असे उभे आहेत ना, सावकार दारात आला ना की कर्जदारानं खाली बघायचं असत, विठुराय खाली बघायचा, विठ्ठला विचाराव गणेश महाराज, श्रीकांतभाऊ रुक्मिणी म्हणायच्या, देवा खाली का बघतो? देव म्हणायचे, अग सावकार आला ना दारात कि कर्जदारानं खाली बघायचं असत, ते म्हणायचे सावकार इथं कोण आहे? अग बोलोबा येणार आहे। बाबा बोलोबा आले म्हणजे तुम्ही खाली बघायचे? हो का, आठ पिढ्या झाल्यात, सातवी पिढी आहे ही विश्वंभर बुवाची, जगद्गुरु तुकोबारायांची आठवी, सात पिढ्या झाल्या माग निखळ अंतकरणातून विठुरायाची सेवा केली त्या लोकांनी। सात पिढीतल्या लेकरा बाळापासून म्हाताऱ्या कोताऱ्यापर्यंत कुणी माझ्या समोर हात जोडून मला काहीच मागितलं नाही ग, अजून यांचं कर्ज आहे माझ्यावर। एके दिवशी देवानी सरळ विचारलं होतं, काही लागतं का देवा तुम्हाला? तुकोबाराय काय म्हणले माहित आहे? माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलाची मिरासी माझ्या वडिलाची मिरासी गा
वडिलाची मिरासिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तू काय देणार आम्हाला, आमची प्रॉपर्टी आहे ती, तुझी चरण सेवा। माझे मन गोविंदी रंगले, तुझी सेवा करीन मन बिठाला। किती सुंदर प्रमाण आहे महाराज, याला म्हणायचं अभंगात असं सरळ विहिरीत उतरल्यासारखं जायचं। माझ्या वडिलाची मिरासिगा, मिराशी शब्दाचा अर्थ आहे प्रॉपर्टी, वाक्य नीट आहे का? प्रॉपर्टी। प्रॉपर्टीचा आणखीन एक अर्थ सांगतो, श्यामबाबा कुठले तुम्हाला माहित नाही, तुम्हाला माहित नाही, पण तरी सुद्धा तुम्ही त्यांची पुण्यतिथी करताय, त्याचं कारण सांगू तुम्हाला, तत्व सांगतोय। सद्गुरूच्या प्रॉपर्टीचे वारसदार नसतो आपण, सद्गुरूच्या सद्गुणाचे आपण वारसदार असतो, म्हणून त्याच्या सद्गुणाचे आपण। मराठी हॉटस्पॉट, ओ मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का, तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट।